नमस्कार, मी ऋतुजा शिंदे आणि स्वागत आहे तुमचं स्पेशल स्टोरीज मध्ये. आणि आजच्या या भागातून तुम्हाला शेतकऱ्याची प्रेरणादायी कामगिरी जाणून घेता येणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जन्म आणि मरण हे अटळ आहे. असं म्हणतात की जन्म हाच मृत्यूचा आरंभ आहे. एकदा का एखाद्या व्यक्तीला स्वर्गवास मिळाला की त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांना स्मशानभूमीत नेलं जातं. मात्र सध्या राज्यातील बऱ्याच ठिकाणच्या स्मशानभूम्या या बऱ्याच समस्यांना सामोरे जात आहेत. कुठे स्वच्छता नाही आहे तर कुठे रस्त्याची नीट सोय नाही, त्यामुळे अशा वेळी त्या व्यक्तीवर अंतिम संस्कार करणं अवघडच. एकीकडे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी स्मशानभूमीची अशी दयनीय अवस्था असताना परभणी जिल्ह्यातील देऊळगाव दुधाटे येथील स्मशानभूमीची बरीच चर्चा होती. कारणही तसंच आहे. स्मशानभूमीचे कृषी पर्यटन स्थळ केल्याने शेतकरी गोविंदराव दुधाटे यांचं सर्व स्तरावरून कौतुक केलं जात आहे. पहिले येथील स्मशानभूमी ही काटेरी झुडपे आणि घाणीच्या साम्राज्याने वाढलेली होती. जेव्हा शेतकरी गोविंदराव यांच्या आजीचे निधन झाले तेव्हा अस्ताव्यस्त असणाऱ्या स्मशानभूमीमुळे त्यांना आजीचा अंत्यविधी हा शेतात नेऊन करावा लागला आणि त्यानंतरच त्यांनी ही वस्तुस्थिती बदलवण्याचं ठरवलं. याचवेळी त्यांचा संपर्क एक गाव एक स्मशानभूमी, स्वच्छ व सुंदर स्मशानभूमी अभियान या चळवळीचे जनक तसंच कृषीभूषण कांतराव देशमुख झरीकर यांच्याशी झाला. मग त्यांनी गावातील लोकसहभागातून स्मशानभूमीचा विकास करण्यास सुरुवात केली. काटेरी झुडपे तसेच घाणीची साफसफाई करण्यात आली. विशेष म्हणजे गावकरी व काही अधिकारी लोकप्रतिनिधी निधी यांच्या आर्थिक मदत निधीतून स्मशानात विविध वृक्षांची लागवड देखील करण्यात आली. पक्के रस्ते, बैठे आसन बाग, सौर ऊर्जेवरील दिवे अशी व्यवस्था करून गावकऱ्यांनी या स्मशानभूमीचा कायापलटच केला. त्यामुळे आता ही स्मशानभूमी स्मशानभूमी राहिली नसून ते एक कृषी पर्यटन स्थळच निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे या कृषी पर्यटन लगत गोदावरी नदीचे विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे हे रुपडे बदललेली स्मशानभूमी खरंच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ही माहिती तुमच्यासाठी आणली होती आमचे प्रतिनिधी आनंद ढोणे पाटील सरांनी. नमस्कार.